कुमार विठ्ठलराव देशमुख त्यांचा पत्ता आहे कृषीधन बंगला रेवणी कॉलनी मार्केट यार्ड शनिवार पेठ कराड. त्यांचं वास्तव्य नेहमी कराड पुणे आणि मुंबई या ठिकाणी असतं. त्यांचं शिक्षण एमए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये झालेलं आहे आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे या ठिकाणाहून. सामाजिक कार्यातील सहभाग कॉलेज जीवनात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात नावाजलेल्या वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा तसेच काही काळ एका नाट्य संस्थेच्या प्रायोजित नाटकामध्ये सहभाग. कॉलेज जीवनामध्ये पुण्यामध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आणि युनिट फाउंडेशन ऑफ इंडिया या संघटनामध्येही ते काही काळ कार्यरत होते. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग. त्यांनी नोकरी केलेल्या काही संस्था आहेत. TV9 मराठी न्यूज चॅनल मुंबई या ठिकाणीही त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. मी मराठी न्यूज चॅनलमध्ये नाशिक उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणूनही काही कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे. तर मी मराठीमध्येच मुंबई पॉलिटिकल रिपोर्ट मधूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. मुंबई लाईव्ह वेब पोर्टला पॉलिटिकल रिपोर्ट मंत्रालयामध्ये काम केलेलं आहे. लेहरे एंटरटेनमेंट मध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन हेड म्हणून कार्यभार पाहिला आहे. खाजगी कंपनी मध्ये पॉलिटिकल जनसंपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. त्याचबरोबर न्यूज टेल या यूट्यूब चॅनलच्या इनपुट इन्चार्ज म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनल इनपुट शिफ्ट इन्चार्ज मुंबई या ठिकाणीही त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. गडचिरोली जिल्हा सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 वेळा वेगवेगळ्या प्रोजेक्ट आणि बातम्यासाठी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. प्रकाशित पुस्तकांची नावे मुखिया, यलगार, मसन वाटा, दी हेड बायोलॉजिकल वॉर या कादंबरी आणि व्यक्त अव्यक्त भाग 1 हे मुक्तकांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. पहिल्या कादंबरीचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रकाशन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर कारखाना, स्वप्नलोक, सरदार बाबा, पुणे भाग 2 या कादंबरी, व्यक्त अव्यक्त भाग 2 मुक्तकांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांना 2018 आदर्श फाउंडेशन कोल्हापूर यांचा नवोदित युवा लेखक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर 2021 बच्चन प्रेमी ग्रुप कराडतर्फे सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणूनही त्यांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर 2022 यशवंतराव चव्हाण साहित्य गौरवानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. रसिको थोडक्यात ऐकूयात आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक. कादंबरी हा शब्दांचा खेळ असतो. एखादी उपमा, एखादा विचार एकत्र केला की साऱ्यांचा मेळ बसतो. कादंबरी लिहिणं एवढं सोपं नसतं. काही विचारांची शृंखला जोडावी लागते. ही कादंबरी वाचकांच्या भेटीस येईल, पण ह्या कादंबरी मागे लेखकाच्या आयुष्याचा, लेखकाच्या अनेक अनुभवाचा, त्यांच्या सेवांचा आणि त्यांनी घेऊ पाहिलेल्या अनेक वारसांचा इथे समावेश होतो. मी लेखक अभय कुमार देशमुख यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रास्ताविक व्यक्त करावे. संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे आणि योगायोग आज साहेबांनी सुद्धा आपल्याला वेळ आजचीच दिली. म्हणजे जिथं शब्दांची गरज असते तिथं शब्दानं व्यक्त व्हावं आणि जिथं आपलेपणाची आणि लोक जोडण्याची गरज असते तिथं आपण बोलतं राहावं. आज व्यासपीठावर माजी सहकार आणि पणन मंत्री कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर वरिष्ठ पत्रकार मार्गदर्शक राजेश सोळसकर सर, सकाळचे सहयोगी संपादक सातारा जिल्हा आवृत्ती, त्याचबरोबर आमचे बंधू मार्गदर्शक निमसोडचे माजी सरपंच मोहनराव देशमुख आणि माझे वडील विठ्ठलराव देशमुख, विक्रमसिंह देशमुख आणि इथं जमलेले सर्व व्यासपीठासमोरील सर्व माननीय. आपण या आजच्या कार्यक्रमाला आला, मी जास्त वेळ घेणार नाही. आज साहेबांना पुढचा कार्यक्रम आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात मी या 2 कादंबऱ्यांमध्ये काय विषय आहे सांगतो. धन्यवाद साहेब. साहेबांनी आत्ताच मला विचारलं की या वी हेड बायोलॉजिकल वॉर मध्ये काय आहे. 2 वर्ष हे आपल्यासाठी खूप कठीण होते,
खूप आव्हानात्मक होते आणि या दोन वर्षामध्ये अनेकांनी काही चांगली कामं केली, अनेकांना दुःख सुद्धा जाणवलं, अनेकांच्या घरातल्या व्यक्ती लाडक्या व्यक्ती सोडून गेल्या. तर या कोरोना काळामध्ये वावरत असताना पत्रकार म्हणून अनेक ठिकाणी भेटी देत होतो, अनेक लोकांशी संपर्क होत होता, तर त्यावेळेला या कोविड योद्ध्यांना पाहण्याचा रोज योग घ्यायचा. पण म्हटलं फक्त हे पाहून आणि आता कोविड आहे तोपर्यंत ज्यांना स्मरणात ठेवून उपयोग नाही, तर हे कुठंतरी जतन व्हायला पाहिजे. आणि आपण काय भोगलंय, आपण काय सोसलंय, जगामध्ये काय खळबळ माजलेली होती, ही कुठंतरी या कादंबरीच्या स्वरूपातून व्यक्त व्हावं म्हणून मी ही वी हेट बायोलॉजिकल वॉर ही दोन्ही अँगलनं लिहिलेली आहे. जसं आपण ऐकत गेलो की बायोलॉजिकल वॉर हे कधी ना कधी घडणार आहे, अशा एक कल्पना, असे एक रिपोर्ट सुरंजकर सर अनेक माध्यमांमध्ये असे रिपोर्ट येत होते की असं काहीतरी घडतं, त्या अनुषंगाने ही इंग्लिश आणि मराठी माध्यमामध्ये लिहिलेली वी हेट बायोलॉजिकल वॉर आहे. त्याचबरोबर मसलवाटा ही कोयना भागामध्ये जो परिसर आहे त्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न, विस्थापितांचा प्रश्न, प्रेम, गावचं राजकारण आणि त्याचबरोबर जर दोन व्यक्ती एकत्र आल्या, म्हणजे महिला असेल किंवा पुरुष असेल, त्यांच्यामध्ये जर चांगलं बॉन्डिंग असेल आणि समजदार वृत्ती असेल, तर कितीही मोठा प्रश्न असला, कितीही मोठं संकट असलं, तर ते संकट दूर होतं. हे प्रेमाचं भावनेचं प्रतीक म्हणजे मसलवाटा आहे. हौसांग नावाचे एक पात्र आहे जी वर्षानुवर्ष साहेब त्या वाड्यामधून सरदार सर देशमुखांचा तो वाडा आहे, पण तो वाड्यामध्ये सर देशमुखांनंतर ना पुढच्या कित्येक पिढ्या गायब होत्या. पण हौसाक नावाचं एक पात्र जे सर देशमुखांसारखंच दिसत होतं आणि त्यांच्यासारखंच दिसत असताना फक्त ते स्त्री वेशामध्ये होतं, ती त्या वाड्यासमोर अनेक वर्षानंतर येऊन सांगत होती की या गावचा मसलवाटा होणार आहे. पण का सांगत होती, ही एक रहस्यमय कथा आहे. सांगत होती यासाठी की तुम्ही जर पाण्याचं जतन केलं नाही तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावाचा मसलवाटा होणार, अशी ही रहस्यमय कादंबरी आहे. यापूर्वी साहेबांनी 2 वर्षापूर्वी मला वेळ दिलेली होती या लगार आणि मुखिया कादंबरी प्रकाशनासाठी, पण वेळ दिल्यानंतर सुद्धा 8 दिवसामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन झालेलं होतं. त्याचं प्राथमिक स्वरूपात प्रकाशन साहेबांनी केलेलं होतं. आज साहेब या ठिकाणी आले, आपण सर्वजण वेळ काढून या ठिकाणी आलात, सर्व पत्रकार वरिष्ठ, त्याचबरोबर महिला, त्याचबरोबर सर्व कृषी विक्रेते, आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. आमचे सर्व मित्र आहेत. अनावधानानं माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असलं तर माफ करा, मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि हा सुवर्ण क्षण साधत असताना आई बाप आणि गुरूंच्या नंतर जिथे झुकावे हर एक मस्तक, आई बाप आणि गुरूंच्या नंतर जिथे झुकावे हर एक मस्तक, जगात आहे एकच जागा, जगात आहे एकच जागा, त्या जागेवर असते पुस्तक, त्या जागेवर असते पुस्तक. देशमुख सरांना ह्या आजच्या क्षणी मनापासून शुभेच्छा. आम्हा सर्वांकडून यानंतर कित्येक वेळी कित्येक वर्ष आपले कादंबरी प्रकाशन होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मुख्य संपादक राहुल गडपाले सर इथे येणार होते, पण काही कारणामुळे त्यांना इथं येता आलं नाही आज. आणि मग आबेजी त्यांनी चर्चा करून मला घोड्यावर बसवलं. पण ठीक आहे, या निमित्ताने एका चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली आणि ते मी माझं भाग्य समजतो. आबेजींच्या 2 कादंबऱ्यांचं प्रकाशन आपण आज माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करतो आहोत. यातील एका कादंबरीचं नाव आहे वी हेट बायोलॉजिकल वॉर, अर्थातच कोरोनावर आधारित ही कादंबरी आहे. आणि मला असं वाटतं की आबेजींनी अतिशय चांगल्या माणसाची निवड या प्रकाशन समारंभासाठी केलेली आहे. आणि त्याचं कारण असं की आपण सगळ्यांनीच कोरोनाची दाहकता अनुभवलेली आहे. खरं तर त्यावेळेला आपल्याला आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची होती, पण पालकमंत्री या नात्यानं साहेबांना सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. संपूर्ण जिल्हा हे त्यांचं कुटुंब झालं होतं आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या जिल्हा प्रशासनानं साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाची परिस्थिती हाताळली आणि याचं श्रेय नक्कीच आपल्या जिल्हा प्रशासनाला आणि साहेबांच्या नेतृत्वाला दिलं पाहिजे असं मला वाटतं. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मी ऐनवेळचा पाहुणा आहे आणि त्यामुळं दोन्ही कादंबऱ्या मी काय प्रकाशनपूर्व वाचू शकलो नाही, पण आबेजी नजीकच्या काळात मी नक्कीच या तुमच्या नवीन कादंबऱ्या वाचणार आहे आणि त्या संदर्भातला माझा जो अभिप्राय आहे तो पण तुम्हाला नक्की कळणार आहे.
वी हेट बायोलॉजिकल वॉर असं कादंबरीचं नाव आहे आणि या शीर्षकावरूनच असं लक्षात येतं की कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाला, कोरोनाचा उगम चीनमध्ये झाला आणि तिथून तो सगळ्या जगभरात पसरला. या कल्पनेवर आज आबेजींनी त्यांचं पुढचं सगळं कथानक त्या कल्पनेवर घेतलेलं असलं पाहिजे. कोरोना चीनमधून आला हे खरंच आहे, म्हणजे त्यात काय ते जवळपास सिद्ध झालेलं आहे. आणि या संदर्भात मी अनेक पत्रकार म्हणून अनेक तज्ज्ञांशी बोललो नंतरच्या काळात. आपल्या इथं माहिनीचे डॉक्टर थोरातमधून आहेत, ऑक्सफर्डमध्ये ते संशोधक म्हणून काम करतात, ते मधल्या काळात भारतात आले होते, त्यावेळी त्यांच्याशी माझी चर्चा झाली. गेल्या वर्षी ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ते पलटणचे डॉक्टर अनिल राजवंशी, तर त्यांच्याशी पण मी या संदर्भात बोललो. आणि या सगळ्या तज्ज्ञांशी बोलत असताना एक लक्षात आलं की ते तज्ज्ञही मान्य करतायत की चीननं हा कोरोना पसरवला नसावा असं ठामपणे म्हणता येत नाही आहे. म्हणजे त्यांना याची कुठेतरी शंका आहे की चीननं जाणीवपूर्वक हा चीन कोरोना हा सगळ्या जगभरात पसरवला असता पाहिजे. आणि त्याचं कारणही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चीनला लवकरात लवकर जागतिक महासत्ता बनायचं आहे, जगात नंबर वनचं राष्ट्र बनायचं आहे. आणि मग जगात नंबर वनचं राष्ट्र बनायचं असेल तर चीन कुठलाही ठरला जाऊ शकतो. आणि आता त्यांना जर जगात नंबर वन बनायचं असेल तर त्यांच्या पुढचा सर्वात मोठा अडथळा कुठला आहे तर तो अमेरिका आहे. आणि मग अमेरिकेच्या पुढे जर जायचं असेल, तो टप्पा जर आपल्याला गाठायचा असेल, ते स्थान जर पटकवायचं असेल, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था खिळखिळी केली पाहिजे असा कयास कदाचित चीननं बांधला असावा आणि तो प्रमाद त्यांनी घडवला असावा कोरोना सगळ्या जगभरात पसरवण्याचा, असं सगळ्या तज्ज्ञांना वाटतं. काही असो, पण या कोरोनामुळं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा जमिनीवर आणलं हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे आपली जी मूळ संस्कृती आहे तिच्यापासून आपण दुरावत गेलेलो होतो मधल्या काळामध्ये, आणि पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ संस्कृतीप्रमाणे वागायला लागलेलो आहोत. आता कोरोनानं जगात एवढे मोठे बदल केले की म्हणजे पूर्वी आपण ऐतिहासिक कालखंडाचे जर दाखले घ्यायचे झाले तर आपण पूर्वी असं म्हणायचो की इसवी सनापूर्वीचा काळ किंवा इसवी सनानंतरचा काळ, पण आता सर्वत्र आपण असं म्हणू लागलो की कोरोना आधीचं जग आणि कोरोना नंतरचं जग, एवढा फार मोठा बदल या कोरोनानं घडवलेला आहे. आणि हा कोरोना आल्यामुळे परत आपण मूळ आपली जी मूळ भारतीय संस्कृती आहे, ज्या आपल्या संस्कृतीनं जी काय आपल्याला शिकवून दिली त्या पद्धतीनं आपण वागायला थोडीफार लागलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. पण हे सगळं होण्यासाठी कोरोना यावा लागला, फार मोठी किंमत आपल्याला द्यावी लागली. एक साधं उदाहरणच द्यायचं झालं तर कोरोनाच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की दर शनिवारी आणि रविवारी आपल्याकडची हॉटेल सगळी फुल असायची जेवण्यासाठी. म्हणजे मी जर माझ्या कुटुंबियांना घेऊन दर शनिवारी आणि रविवारी दर विकेंड साजरा नाही केला, हॉटेलमध्ये जेवायला नाही गेलो, तर मी कुठेतरी बुरसेटलेला आहे, मागासलेला विचारांचा आहे असं कुठेतरी मला मानलं जाईल अशी मला भीती वाटायची. ते ही एक आपली मानसिकता झाली होती भारतीयांची. आणि मग म्हणून दर शनिवारी आणि रविवारी कोरोनाच्या अगोदर हॉटेल फुल असायची. आता कोरोना नंतर आपण बघतो आहोत जी काय आपल्याकडे हॉटेल्स होती त्याची बहुतांश बंद झालेली आहे, आणि जी बंद झालेली आहेत ती सुद्धा कशी तरी रडत खडत अशी चालू आहे. आणि म्हणून आत्ता आपल्याला पटायला लागलं की आपलं घरचं जेवण किती आपल्यासाठी चांगलं आहे, योग्य आहे, त्याची जाणीव आत्ता आपल्याला व्हायला लागली. पण हे सगळं होण्यासाठी कोरोना यावा लागला, त्याची फार मोठी किंमत आपल्याला द्यावी लागली, आपल्या सगळ्यांना त्याची झळ पोचलेली. आणि आपल्यापैकी अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक असतील त्यांना आपण अकाली गेलेले आहेत आपल्यापासून दूर, एवढी सगळी किंमत आपल्याला या कोरोनामुळे मोजावी लागलेली आहे. आता आबेजींनी दोन संवेदनशील अशा विषयावर त्यांचं कादंबरी लेखन केलं आहे आणि मला खात्री आहे की या दोन्ही कादंबऱ्या निश्चितच लोकप्रिय होतील याबाबत माझ्या मनात अजिबात शंका होत नाही. खरे तर आबेजी पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत आणि पत्रकारितेचं क्षेत्र किती धावपळ असतं हे पाटील साहेबांना सुद्धा त्याची कल्पना आहे, आणि पाटील साहेबांचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा धावपळीचं असतं. आणि अशा या धावपळीच्या क्षेत्रात काम करत असताना आबेजींनी कादंबरी लेखनाचं जे शिवधनुष्य पेललेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं केले असं मला वाटतं. आणि खरं सांगू आबेजी, माझं सुद्धा लेखक बनण्याचं स्वप्न होतं लहानपणापासून. मला असं वाटायचं की लहानपणीच मी असं ठरवलं होतं की मी मोठा झाल्यावर लेखक होणार. आणि त्याचं कारण असं की मला माझ्या वडिलांनी लहानपणीच मला अतिशय पुस्तकं वाचण्याचा प्रचंड वेड माझ्यात निर्माण केलं होतं. कुठून कुठून ते पुस्तकं आणून द्यायचं आणि मी आदाशासारखा वाचत असायचो. आणि मग ही सगळी पुस्तकं वाचत असताना त्याच वेळी, म्हणजे सर्वसाधारण मी त्यावेळेला 10-11 वर्षाचा असेल, आणि त्याचवेळी मला वाटायला लागलं अनेक थोर लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचून काढली मी.
आणि त्यावेळी मला असं वाटायला लागलं की अरे मग आता लेखक बनायचे तर त्याला मोठं कशा व्हायला पाहिजे, आपण आत्ताच लेखक बनू शकतो, आपण आत्ताच एखादी कादंबरी लिहू शकतो. आणि त्यावेळेला मी अगदी बालवयात होतो, चौथीत होतो आणि त्यावेळेला मी ठरवलं की त्याला आपण आता कादंबरी लिहायची. कादंबरी लिहायचा निर्णय माझा पक्का झाला, पण आता कशावर लिहायचं, त्या विषय काय असला पाहिजे हे काही माझ्या बालमनात तेव्हाला काही सुचत नव्हतं. आणि मग आपल्याला कल्पना आहे की त्यावेळी ऐक्य हे दैनिक गावोगावी असायचं, प्रत्येक गावामध्ये जायचं, आमच्या गावामध्ये सुद्धा ऐक्य यायचा आणि मी ऐक्य पेपर सुद्धा नेहमी वाचत असायचो. आणि एके दिवशी मग असंच ऐक्य पेपर वाचत असताना एका बातमीनं माझं लक्ष वेधलं. खरं तर त्या बातमीनं त्या वयात माझं लक्ष वेधायला नको होतं, कारण ती क्राईमची स्टोरी होती. विषय असा होता बातमीचा की आपले जे पत्रकार होते ते पाचगणीमध्ये पत्रकार होते आणि त्यांचा त्या पसरणी घाटामध्ये खून झाला होता. आता एका पत्रकाराला खून झाला, खरं ती बातमी त्या बाल वयात ती वाचायला नको हवी होती, पण ती काय क्राईमच्या बातम्यांचं फॉन्ट मोठा वापरायला ही जुनी सवय आहे वर्तमानपत्रांची. आणि त्यामुळं ती बातमी माझ्या वाचनात आली. ठीक आहे, पत्रकाराला खून झाला, कशामुळे झाला, काय झाला, त्याच्या खोलात मला त्या बालवयात मला शिरायचं नव्हतं, पण मला माझ्या कादंबरीचा विषय सापडला होता. म्हणजे एका पत्रकाराचा खून या विषयावर आपण कादंबरी लिहायची ती एक संकल्पना मला मिळाली होती, त्याच्यावर आपण पुढे कथानक लिहायचं असं मी त्यावेळेला ठरवलं होतं. दादा ते ठरवलं आणि त्यानंतर लगेच मी आमच्या गावातल्या दुकानात गेलो, तिथून एक 200 पानांची वही विकत आणली आणि ती कादंबरी लिहायला मी सुरुवात केली. पुढच्या 2-4 दिवसात माझी 10-15 पानं लिहून सुद्धा झाली. आणि त्यानंतर एके दिवशी असं झालं, माझी लहान बहीण होती एक, आम्ही दोघं लहानच होतो दोघे, अगदी 10 वर्षाचे 8-10 वर्षाचे, आम्ही आमच्या घराजवळच्या अंगणात खेळत होतो आणि खेळता खेळता तिथं आणि माझं भांडण झालं. भांडण झाल्यावर तिनं मला एक फटका मारला, मी तिला एक फटका मारला अगोदर. मग मला माझ्या अशी अपेक्षा होती की ती मला 2 फटके मारेल, पण असं अजिबात घडलं नाही. ती सरळ तिथून उठली, घरात गेली आणि मी जे काही कादंबरी लिहायची जी माझी वही होती ती फाडली आणि आमच्या घराच्या माळ्यावर फेकली. आणि आबाईजी तेव्हा जे माझं लेखन बनलेलं फक्त माळ्यावरपर्यंत बसले, ते अजून काही खाली आलेलं नाही. असं पण तुम्ही तुमचं स्वप्न जगता आहात ही आनंदाची बाब आहे. तुमच्या हातून आणखी पुस्तकं येऊ, तुमच्या आणखी कादंबऱ्या आम्हाला वाचायला मिळो अशा शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मला इथं बोलवलं यासाठी आपला आभार मानतो. आणि राहुल गणपती साहेब कर इथं आले असते तर आणखी मजा आली असती, पण ठीक आहे, ते न आल्यामुळे मला संधी मिळाली यासाठी त्यांचाही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माजी सहकार व पणनमंत्री तथा करावृत्तर्फीचा आमदार माननीय श्री बाळासाहेब पाटसाहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी आपण 2 कादंबऱ्यांचं प्रकाशन इथं करतोय आणि युवा लेखक आपले पत्रकार अभय कुमार देशमुख यांनी या कादंबऱ्या आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सकाळ पेपर साताराचे सहयोगी संपादक श्री राजेश सोळंजकर, निमसरचे माजी सरपंच मोहनराव देशमुख, गुटराव देशमुख, पत्रकार या ठिकाणी उपस्थित, हेमंत पवार, सचिन शिंदे, विकास भोसले, अशोक मोहने, प्रमोद तोडकर, सकलेन मुलानी, विकास जाधव, लक्ष्मण चव्हाण, अभय कुमार देशमुख, त्यांचे सर्व कुटुंबीय सर्व उपस्थित, त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक, बंधू आणि भगिनी. ज्या वयामध्ये आपण पत्रकारिता करतो त्याचं काम करणं किंवा इतर उद्योग व्यवसाय करणं असं अपेक्षित असतं आपल्याला साधारणपणे, पण अतिशय कमी वयामध्ये अभय कुमार देशमुख यांनी जर 12 कादंबऱ्या लिहिल्या, त्यापैकी 2 कादंबऱ्यांचं इथं प्रकाशन इथं होत आहे. एक आहे मसनवाटा, दुसरं दि वेड बायोलॉजिकल वॉर, या 2 कादंबऱ्या आहेत. मसनवाटामध्ये त्यांनी कोयना धरणाच्या परिसरामधलं पूर्वीच्या लोकांनी, आपण पाहिलं असेल की या राज्यामध्ये देशामध्ये सहकार्याची भावना फार मोठी आहे, म्हणजे सहकार्या 2 गावांनी सहकार्यातून गावाच्या भवितव्यासाठी पाण्याची चांगल्या प्रकारची सोय केली होती. नंतर त्यामध्ये काही प्रश्न झाला, प्रत्येक पिढी बदलत असते आणि पिढी बदलत असताना त्यामध्ये मग
थोडस राजकारण आलं, वाद आलं आणि मग जी काही एकंदर परिस्थिती घडली त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की लेखकांची संख्या कमी, वाचकांची संख्या जशी कमी तशी लेखकांची कमी झाली आहे. आणि विशेषतः मी बघतो की काही आता पुण्या मुंबईला मोठे मोठे पत्रकार असतात, ते लिहितात ते त्यांच्या विषयाशी संबंधित, त्यांना एकंदर पत्रकारितेमध्ये आलेला अनुभव, त्यांचं एकंदर असलेलं काम हे त्या ठिकाणी ते लिहितात. पण अखेर एक वेगळी वाट ही त्या निमित्तानं निवडलेली आहे. दोन्ही अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होत असताना जो जी आपली दी वेग बायोलॉजिकल वॉर ही कोरोनावर आधारित अशा प्रकारची ही कादंबरी आहे आणि त्याच्याशी संबंधित थोडा मी सुद्धा आहे. कारण 19 सालची निवडणूक झाल्यानंतर माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी या जिल्ह्याचं पालकमंत्री आणि सहकार आणि पणन विभागाची जबाबदारी दिली आणि त्यामुळं मुळामध्ये मी लोकप्रिय असल्यामुळे मला कुणी आडवायचा प्रसंग नव्हता, म्हणजे आमदार असतो तरी. पण पालकमंत्री या नात्यानं राज्याच्या अनेक भागामध्ये विशेषतः जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा मी फिरतो, त्यावेळी एकंदर कोरोनाची परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती होती आणि ती परिस्थिती प्रत्यक्ष ज्याने अनुभवली किंवा ज्यांना अनुभव आले ते या ठिकाणी अभय कुमार देशमुख यांनी आपल्या सर्वांच्या पुढे मांडले. का जेव्हा का असं म्हणतात की 100 वर्षाने एखादी साथ त्या ठिकाणी जेव्हा प्लेगच्या साथीचं आपण वर्णन करतो, पण जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रसंग येईल त्या निश्चित ही त्यावेळेची माहिती मार्गदर्शक अशा प्रकारची ही कारण आहे. आता सोयस्करण साहेब सांगितलं की चीनमधून कोरोना आला, ही गोष्ट खरं आहे, चीनमध्ये सुरुवात त्या ठिकाणी झाली. परंतु इतर देशाने किंवा विशेषतः आपल्या देशाने त्याची जी काळजी घ्यायला पाहिजे, आता मी लहान आहे मी कोणावर टीका करायला माझा उद्देश नाही, ती त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारची काळजी घेतली गेली. कारण WHO जे आहे, WHO ची गाईडलाईन जी आहे हेल्थच्या बाबतीमध्ये, याची गाईडलाईन ठरले कोणता आजार असल्यानंतर काय काळजी घ्यायची आणि याला विलगीकरण करायचं, औषधं काही घ्यायची, लोकांच्या संपर्क द्यायचं नाही. आणि काही मंडळींनी इथं मागणी अशी केली की विशेषतः राज्याची आपल्या राजधानी ही मुंबई आहे आणि देशाची औद्योगिक आर्थिक राजधानी सुद्धा मुंबई आहे आणि जवळजवळ जी विमानं येतात त्यापैकी 90% विमानं ही मुंबईला येतात. आणि त्यावेळी चर्चा झाली की मुंबईला जो विमानं येईल त्याचं रेकॉर्ड त्या कलेक्टर महोदयांना कळवायला पाहिजे. काही ना काही त्या ठिकाणी गोष्टीकरण केलाय, केंद्र सरकारने योग्य ती गाईडलाईन दिली नाही, काही कार्यक्रम त्या ठिकाणी होते आणि अशा मध्ये मग हळूहळू हा प्रसार होऊ लागला आणि तो होत असताना त्याचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्राला बसला. कारण आपल्या महाराष्ट्राच्या शहरांचं ग्रामीण भागांचा संपर्क हा मुंबईशी आहे आणि त्यामुळं मुंबईमध्ये फार मोठा फटका बसताना मग ती मंडळी आपापल्या गावी आली किंवा त्याचे नातेवाईक आली, मग फार मोठी हानी, अनेक जण आपल्यातून गेले, अनेकांचे नातेवाईक गेले, फार मोठी आर्थिक झळ ही त्या निमित्तानं सर्वसामान्य त्या ठिकाणी, अजूनही त्यातून आपण सावरत नाही. आजार अतिशय भयानक होता. पण एक आहे त्यामध्ये की जे तज्ञ डॉक्टर ते सुरुवातीपासून म्हणतो गेला घाबरायचं कारण आलं, घाबरून गेलं की माणूस, आणि आपण बघितले की अनेक मंडळी दिवस भीतीनं त्या ठिकाणी आपल्यातून गेल्या. पहिलं लॉकडाऊन जे झालं, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे पहिलं लॉकडाऊन केलं, अजितदादा पवार होते, त्यांनी त्यावेळेला लॉकडाऊन केल्यानंतर या जिल्ह्यामध्ये 3,20,000 दरम्यान लोक त्या ठिकाणी आले आणि ते लोक आल्यानंतर नंतर मग केंद्र सरकारनं त्या ठिकाणी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं. तर जी मंडळी इथं आली या आपल्या आपापल्या गावामध्ये, पुण्या मुंबईची ठाण्याची मंडळी त्या ठिकाणी बरमुडा पॅन्ट घालायचं, क्रिकेट खेळायचं, संध्याकाळी जेवणात जायचं असं त्यांना वाटलं 2-4 दिवसाचं काम आहे. पण याचा सगळ्यात जास्त ताण हा
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि पोलीस प्रशासन बसतो त्या ठिकाणी होता. पोलीस प्रशासनाने एक चांगल्या प्रकारचं काम केलं आणि ही मंडळी सगळी मग आता आपली काही सुटका नाही म्हणल्यानंतर आपापल्या शिवारात गेली. आपली शेतीवाडी चांगल्या प्रकारची करायचा त्यांनी प्रयत्न हा त्या ठिकाणी केला आणि प्रत्यक्ष सगळ्यात जास्त त्रास लोकांना झाला तो जे कडक लॉकडाऊन झालं त्यावेळी जर हिंट दिली असती बाबा अशा प्रकारचं घडू शकतं आपण आपापल्या घरी जावा ते पहिलं जे घडलं होतं तसं त्यामध्ये त्यामुळे फार मोठा फटका बसला आणि त्यातून जे काही गोष्टी घडल्या त्या अभय कुमारने यामध्ये त्या ठिकाणी घेतल्या. मी पुस्तक वाचलंय काही चालल्या गोष्टी चालल्या लोकांना अतिशय त्रास हा त्या काळामध्ये झाला. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण म्हटलं तर फार मोठा फटका हा बसला. आपण जो बुक वेळ असेल अन्य कोविड सेंटर असेल कोरोना केअर असेल आपण अहो काढले दुसऱ्या लाटेपासून मग सगळी मंडळी त्या ठिकाणी बाहेर पडली आणि त्यावर आपण मात ही त्या ठिकाणी निश्चित करू शकतो. पहिला जो रुग्ण दगावला तो सामंत नावाचा तो मूळ कोकणातला सातारामध्ये राहणारा मला कलेक्टरचा फोन आला की अशाची परिस्थिती क्रिटिकल आहे की साताराला निघाला तो उमरले गेल्यानंतर कळलं की ती व्यक्ती गेलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर मग त्याचा अंत्योदय कुठे करायचा प्रश्न मोठा पहिलीच गोष्ट पहिली घटना जिल्ह्यातली होती. आणि मग तिथं सातारा परिसरात ज्यांच्याकडे ही यंत्रणा आहे ते म्हणले काय हरकत नाही आम्ही 100% करू पण पुन्हा त्याने अशी भूमिका घेतली की आमचे लोक काय तयार नाही आम्ही काही त्या ठिकाणी करणार नाही. परत फोन आला की ते गाव सुद्धा इकडे येतात असं म्हणतात. मग कलेक्टरने एक आदेश काढला 10 मिनिटांमध्ये ते सगळी स्मशान ताब्यात घेतली. मी त्यावेळी सहज म्हणून गेलो की दुर्दैवानं कराडला जर हा प्रसंग आला तर इथं तसा प्रश्न येणार नाही आणि खरोखरच कराड आणि परिसरातल्या मंडळीने अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करण्याचं काम हे त्या काळामध्ये केलं. मी या कादंबरी प्रकाशनाच्या निमित्तानं अभय कोवळला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. वयावर्ष त्याचं फक्त आता 35 आहे आणि 35व्या वर्षामध्ये स्वतःचं पत्रकारिता क्षेत्र सोडून वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं लिखाण त्या ठिकाणी आणि निश्चित मला खात्री आणि विश्वास आहे की राज्याला एक चांगल्या प्रकारचा साहित्यिक हा त्या निमित्तानं मी अशा प्रकारचा आशावाद सुद्धा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मसनवाटा आणि बी हेड बायोलॉजिकल वॉर या दोन्ही कादंबऱ्यांचं प्रकाशन झालं आपल्या सर्वांच्या जाहीर करतो आणि माझ्याकडे संपवतो. खरंच जात पात धर्म पंथ या सगळ्याच्याच वलयाच्या पलीकडे असते. या कोणत्याच गोष्टी साहित्यात गृहीत धरल्या जात नाही म्हणूनच अशा अनेक प्रकारच्या साहित्याचे आपण सगळे साक्षीदार बनतो. आपल्या सगळ्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती यामुळे या सोहळ्याला खरंच चार चांद लागले असं म्हणायला काही हरकत नाही. मी आजच्या ह्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय अभय कुमार देशमुख साहेब यांना विनंती करते की त्यांनी करावे. सरांना एक विनंती करायची फक्त 5 मिनिटं द्या. ज्यांनी आज निवेदन या ठिकाणी केलं त्यांचा पण आपण सन्मान आपल्या हस्ते करूया. मी आजच्या कार्यक्रमाचे निवेदक संतोष गिरी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मी श्री बाळासाहेब पाटील साहेब यांना विनंती करतो की संतोष गिरी यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि कादंबरीच्या प्रती देऊन आभार व्यक्त करावे. अर्थानं आजच्या या दिवसाला समर्पण बनवण्यासाठी गायत्री विपुते यांनी खरंच जो काय मागचा एक तास या ठिकाणी निवेदन केलं त्यांचं देखील या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आपण 2 कादंबरीच्या प्रती देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करूया. धन्यवाद साहेब. अगदी आहे मी पुढचे तुमचे नियोजित कार्यक्रम होते काल तुम्ही तसं सांगितलं सुद्धा होतं पण तरी सुद्धा म्हटले मी येतो आणि तुम्ही या ठिकाणी आलात. आज माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या कादंबरीचा कार्यक्रम म्हणजे पहिल्या म्हणजे कराडमध्ये मी लिहिलेल्या एखाद्या कादंबरीचा कार्यक्रम हा पहिलाच झालेला आहे. आपण कराडकर आणि विविध पक्षाचे पदाधिकारी कृषी व्यावसायिक माता भगिनी त्याचबरोबर आम्हाला सर्व मार्गदर्शन करणारे सर्व पत्रकार या ठिकाणी पण बसलेत. आमचे खरे मार्गदर्शक माझे आणि कायम मला लिखाणावरती सांगतात. ज्यावेळेला नाशिकमध्ये मी रिपोर्टिंग करत होतो त्यावेळेला मला टीव्हीवरती बघून
आबांना भेटायला आलेले माझे मार्गदर्शक अरुण काका पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. अरुण काकांचा आग्रह असा असतो की मी व्यासपीठावर येणार नाही पण तुझ्या कार्यक्रमाला येतो. पण मला या ठिकाणी काकांचा उल्लेख करणं भाग आहे. काका या ठिकाणी आपण आला, आपले आशीर्वाद कायम आहेत. सर्वात प्रथम मी आता माजी मंत्री आणि बाळासाहेब पाटील साहेबांनी मला वेळ दिला, आमच्या देशमुख कुटुंबियांचा मान राखला, त्याबद्दल सर मी देशमुख कुटुंबीय माझे पत्रकार मित्र सर्व सहकार्यांकडून आपले मनापूर्वक आभार मानतो. आमचे मार्गदर्शक मोहन देशमुख माजी सरपंच यांचे देखील मी आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये वरिष्ठ असल्याशिवाय तुम्हाला एक चांगला मार्ग मिळत नाही. काय खरं काय खोटं, काय योग्य काय अयोग्य हे सांगण्यासाठी तुमच्या बरोबर नेहमीच वरिष्ठ लागतात. ते या पत्रकारिता क्षेत्रातील आपल्या सातारा जिल्ह्यातले वरिष्ठ पत्रकार मार्गदर्शक राजेश सोळसकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कराडचे सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे आभार. मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी पण आहेत, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आणि माता भगिनी सुद्धा आहेत. त्याचबरोबर संतोषजी आणि गायत्रीजी या सर्वांचे मी आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या कादंबरी प्रकाशनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला, त्या सर्व कार्यक्रमाला शांतपणे ऐकून घेतलं, सर्व विषय समजून घेतलं. त्यासाठी मी व्यासपीठा समोरील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो आणि असंच मला सहकार्य राहून ही विनंती करतो. आणि या सूत्र गायत्रीजी आणि संतोषजी यांच्याकडे देतो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलोत्तम सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमान योगिराज यशवंत बलवंत गुणवंत कीर्तिवंत जिजापुत्र शाजीपुत्र हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराष्ट्राचे दुसरे आराध्य दैवत क्षत्रिय कुलोत्तम सिंहासनाधीश्वर राजाधिराज अखंड हिंदू धर्माचा नेतारू चरित्रवान निष्ठावान शक्तिवान मूर्तिवंत वरदवंत पुण्यवंत हिंदुत्वाचा श्वास भगव्याचा प्राण आमचा अभिमान हिंदू वेदांत करतात गोर गरिबांचा कन्वाणू अखंड हिंदुत्वाचा पराजित छावा आचारशील विचारशील सर्वांतपणे सुशील जिजाऊंचा नातू शहाजींचा नातू स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की जय. अभय कुमार देशमुख साहेब यांना मी शुभेच्छा देते की त्यांच्या पुढील वाटचालीस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आई जिजाऊ साहेब यांचा आशीर्वाद लाभो ही जगदंबेची प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.